नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलमध्ये मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आपल्या दहावीचा क्रॅश कोर्स तयारी आपल्या दहावीच्या परीक्षेची विद्यार्थी मित्रांनो हळूहळू आपण आता चौथ्या पाठावरती आलेलो आहोत ओके आपण हळूहळू च तीन टप्पे पार केलेले आहेत चौथ्या टप्प्यावरती आलेलो बऱ्यापैकी आपण गणित भाग एकचा जो सिलेबस आहे संपवत आहोत विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला एक दोन तीन मार्काचे प्रश्न आहेत आपण त्याच्यावरती फोकस करत आहोत जेणेकरून तुम्हाला निदान कमीत कमी वीस मार्क तरी चाळीस पैकी मिळावे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत तुमचा चौथा पाठ अर्थ नियोजन आता या पाठामध्ये तुम्ही ऑलरेडी काय शिकलेले आहात कोणत्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी लर्न केलेल्या आहात तर जी एस टी म्हणजे काय असतं जी एस टीचा फुलफॉर्म काय गुड सर्व्हिस टॅक्स विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे बरोबर आता हे आहे आपलं सी जी एस टी आणि आपलं एस जी एस टी ठीक आहे आपण कोणतीही गोष्ट खरेदी करतो त्यावरती आपण काहीतरी टॅक्स देतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या काही सुविधा मिळतात गव्हर्मेंटकडनं ज्या काही सुविधा मिळतात त्याच्यासाठी आपल्याला पे करावं लागतं त्या सर्व सुविधा आपल्या पैशातूनच दिल्या जातात पण आपण कसं त्यांना पैसे पे करतो तर आपण जी एस टीच्या मार्फत पे करतो विद्यार्थी मित्रांनो सेंट्रलाइज काही सुविधा असतात काही आपलं राज्य सरकार काही सुविधा आपल्यासाठी बनवतं सो त्यासाठी आपण कसं पे करतो तो पूर्ण जो जी एस टी आहे ठीक आहे सो हा जी एस टी आहे त्याच्यामधला अर्धा भाग जातो सेंट्रल जी एस टी म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि अर्धा भाग येतो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडे त्याच्यामुळं सी जी एस टीला आपण काय म्हणतो सी जी एस टी ओके सी जी एस टी आणि यस जी एस टी ठीक आहे हे असे दोन भाग पडले जसं की फॉर एक्झाम्पल जर जीएसटी तुमचा दहा टक्के आकारला गेला असेल तर त्यातले पाच टक्के कोणाकडे जातात सी टी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात आणि एस टी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे पाच टक्के येतात ठीक आहे एवढी गोष्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर आजचं सेशन तुम्हाला व्यवस्थित इझिली पटापट हे न्युमेरिकल सॉल्व्ह करता येतील विद्यार्थी मित्रांनो हे जे न्यूमेरिकल्स आहेत तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात सो त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या पहिलं न्युमेरिकल आहे तुमच्या संच चार पॉईंट एक मधलं पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जी एस टीचा दर किती टक्के आहे बारा टक्के आहे तर आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टीचा दर किती असेल ते शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जर जी एस टी बारा टक्के असेल तर सी जी एस टी किती असेल बारा टक्केचा निम्मा ओके सो जी एस टीचा दर किती आहे या ठिकाणी जी एस टी आहे बारा टक्के ठीक आहे तर ह्याच्यातला सी जी एस टी किती असेल सी जी एस टी अगदी बरोबर बाराचे निम्मे म्हणजे सहा टक्के झाले सिक्स पर्सेंट सहा टक्के झाले तुमचा सी जी एस टी आणि येस जी एस टी सुद्धा किती झाला तुमचा सहा टक्के पण विद्यार्थी मित्रांनो आपण आता मी जसं तुम्हाला सांगितलं पटापट पटापट कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करणार आधी गव आता जो गिवन डेटा आहे जो तुम्हाला दिलेली माहिती आहे ती व्यवस्थित लिहा दिलेल्या उदाहरणामध्ये सी जी एस टी दिलेला आहे बारा टक्के ठीक आहे आपल्याला शोधायचं आहे सी जी एस टी आणि एस जी एस टी आता आपण स्टेप बाय स्टेप कसं लिहिणार तर बघा जीएसटीचा दर दिलेला आहे बारा टक्के ठीक आहे सो सी जी एस टीचा दर बरोबर एस जी एस टीचा दर कारण विद्यार्थी मित्रांनो जेवढा सी जी एस टी असतोच तेवढाच येस जी एस टी सी म्हणजे सेंट्रल जी एस टी एस म्हणजे स्टेट जी एस टी आपला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीचा जो जी एस टीचा दर आहे तो समान असतो दोघींचा मिळून आपला जी एस टीचा दर मिळतो म्हणूनच सी जी एस टी आणि येस जी एस टी आपण बरोबर काय फॉर्म्युला आपला बनणार तर जी एस टीचा दर भागिले दोन जी एस टीचा दर आहे आपल्याकडे बारा टक्के दिलेला आहे आपण गिवन डेटामध्ये सुद्धा लिहिलेला आहे सो बारा बाय दोन बरोबर मला मिळतात सहा टक्के म्हणजेच काय झालं देअर फोर सी जी एस टीचा दर बरोबर एस जी एस टीचा दर बरोबर मला मिळतात सहा टक्के हे तुमचं स्टेप बाय स्टेप आन्सर झालं विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला दोन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो सो त्यामुळे हा इझी प्रश्न आहे हातचे मार्क घालू नका फक्त तुम्हाला इथे पर्सेंटेजची व्हॅल्यू आता काही वेळेस काय केलं विचारला जातो तुम्हाला पर्सेंटेज किती असेल बारा टक्के म्हणजे किती कर आकारला असेल किती टॅक्स असेल सी जी एस टीचा रेट किती असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो जर इथे फक्त तुम्हाला विचारलं असतं की काड़ा। सोपे -सोपे जी एस, जी एस टी काढा तर हाच प्रश्न तुम्हाला एक मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो सो त्यामुळे सोपे सोपे प्रश्न हातचे घालवायचे नाही एस टी आणि एस टी बरोबर असतो आणि हे दोन्ही सुद्धा जीएसटीचे निम्मे असतात ठीक आहे लक्षात चला पुढचा प्रश्न पाहूया आपण एका वस्तूवरील सी जी एस टीचा दर नऊ टक्के असेल तर एस टीचा दर किती तसेच जी एस टीचा दर किती आता विद्यार्थी मित्रांनो सी जी एस टी आपल्याला नऊ टक्के दिलेला आहे याचा अर्थ काय होतो आपला जो यस जी एस टी असेल यस जी एस टी सुद्धा किती असेल नऊ नाईन पर्सेंट असेल अगदी बरोबर यस जी एस टी मला नाईन टक्के मिळाला आणि जी एस टी किती असेल जी एस टी बरोबर सी जी एस टीचा गुणवले दोन म्हणजेच काय नऊ गुणवले दोन किंवा तुम्ही असं लिहू शकता सी जी एस टी अधिक यस जी एस टी बरोबर नऊ अधिक नऊ म्हणजे झालं तुमचं अठरा टक्के म्हणजे तुम्हाला जीएसटी किती मिळाला टीचा दर किती आहे अठरा टक्के आहे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या गुड्सवरती कोणकोणत्या सर्व्हिसेसवरती किती टॅक्स असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे ना अठरा टक्के कशावरती आहे अठ्ठावीस टक्के कशावरती आहे वीस टक्के कशावरती आहे बारा टक्के कशावरती आहे हे व्यवस्थित तुमच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा ठीक आहे हॉटेल्स जर तुम्ही आता उदाहरणार्थ एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर तिथे किती तुम्ही जीएसटी पे कराल ते जेव्हा तुम्हाला टॅक्स मिळतो तिथे तुम्ही पाहायचं तुम्ही एखादा शर्ट खरेदी केला तुमच्या तुमच्या पालकांनी तर त्या जेव्हा तुम्हाला बिल येतं त्या बिलमध्ये पाहायचं सी जी एस टी किती लावलेलं आहे जी एस टी किती आहे एकूण त्यातला एस जी एस टी आपल्या स्टेटसाठी आपण किती दिले से आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आपण किती पैसे पे केले त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता आता विद्यार्थी मित्रांनो हेच नंबर आपण स्टेप बाय स्टेप कसं सोडवणार तर हे असं सी जी एस टीचा दर आहे नऊ टक्के परंतु एस जी एस टीचा दर म्हणजे सी जी एस टीचा दर सो देअर फॉर येस जी एस टीचा दर बरोबर मला मिळालं नऊ टक्के जी एस टीचा दर बरोबर येस जी एस टी स्टेट जी एस टीचा दर अधिक सेंट्रल जी एस टीचा दर म्हणजेच नऊ टक्के आणि नऊ टक्के हे झालं मिळालं मला अठरा टक्के सो जी एस टीचा दर मला मिळाला अठरा टक्के विद्यार्थी मित्रांनो सोप्पं आहे सोपे न्यूमेरिकल्स हे पटापट पटापट हे जे न्यूमेरिकल्स हे सोडून घ्यायचे आणि याला हातचे मार्क घालवायचे नाहीत ओके सोपे सोपे प्रश्न जे आहेत त्यांचे मार्क घालवायचे नाही हे मार्क तुम्हाला एक दोन मार्क इझिली देऊन जातात ठीक आहे चला पुढे पाहूया मेसर्स रियल पेंट ने प्रत्येकी अठ्ठावीसशे करपात्र किंमतीचे लस्टर पेनचे दोन डबे विकले आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तुम्हाला थोडासा हा प्रश्न कन्फ्युजिंग करण्यासाठी थोडासा फिरवून विचारलाय काय केलं त्यांनी इथे तर तुम्हाला करपात्र किंमती सांगितलेली आहे म्हणजे आता ही पात्र आहे किंमत म्हणजे अठ्ठावीसशे वरती जीएसटी तुमचा लागणार आहे अठ्ठावीसशे ही तुमची बेस किंमत आहे त्याच्यावरती तुम्हाला जीएसटी द्यायचा आहे ओके तो जीएसटी किती द्यायचा आहे तो अठ्ठावीस टक्के द्यायचा आहे पण विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हणतात येते की त्यांनी दोन डबे विकलेले आहेत किती मिळाले डबे विकले दोन डबे म्हणजेच अठ्ठावीसशे गुणवले दोन करायची गरज आहे का इथे पण त्यांनी पुढे काय विचारलं आहे तर बीजकात सी जी एस टी आणि एस जी एस टी किती रुपये आकारला असेल त्यांनी इथे पर्सेंटेज नाही विचारलेला त्यांनी इथे विचारलं आहे किती रुपये म्हणजेच काय जी तुम्हाला सी जी एस टी जी एस जी रक्कम येते त्याला दुप्पट करावी लागेल कारण त्यांनी इथे दोन डबे विकलेले आहेत हे लक्षात द्यायचं आहे इथे त्यांनी दोन डबे म्हणजे तुम्हाला एस जी एस टी जी काही एका डब्याची रिकम आलेली असेल तर दुप्पट करावी लागेल कारण तुम्ही दोन डब्यांसाठी विकलेला आहात ओके सो so, दोन डब्यांसाठी इथे आहे सो so, त्यामुळे सी जी एस टी आणि एस जी एस टी हे तुमचे एका डब्याच्या दुप्पट येतील ओके आता हे आपण स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह करणार ते पाहूया ओके काही टेन्शन घ्यायचं नाही आता बघा अठ्ठावीसशे आहे अठ्ठा आधी आपण जी एस टीचा जर आपण जर काढला ज सी जी एस टीचा अठ्ठावीसशे म्हणजे अठ्ठावीस टक्के आहे ना सो अठ्ठावीस भागिले दोन ठीक आहे आता हे पर्सेंटेजचं मला काय करायचं आहे पर्सेंटेजचं मला किमतीमध्ये रूपांतर करण्यासाठी पर्सेंटेज घालण्यासाठी आपण काय करतो डिवायडेड बाय शंभर करतो सो पर्सेंटेजचं चिंबॉल गेलं आणि खाली शंभर आलो ओके okay? आता दोन हा आपण त्यामुळे आपण दोन इथे ॲज इट इज ठेवला आता दोन शून्य गेले दोन शून्य गेले बेकबे बेक बे कबे, बे, कबे, बे चोकाट अठ्ठावीस गुणुले चौदा विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस गुणुले चौदा किती होतात अठ्ठावीस गुणुले चौदा आता जर चौदाचा पाठ नसेल तर पटापट पटापट करा आठ चौक बत्तीस तीन आले चार दोन्ही आठ आणि तीन अकरा सो अकरा या ठिकाणी येतात आठ एके आठ बे एक बे इथे आले दोन आठ आणि एक नऊ दोन आणि एक तीन तीनशे ब्याण्णव रुपये तुम्ही सी जी एस टी आणि एस जी एस टी पे करणार आहात ओके तो सी जी एस टी तुम्हाला हा काय आपला काढला सी जी एस टी आपण काढला कारण आपण काय केलं अठ्ठावीस का भागिले दोन केलं म्हणजे आपल्याला सेंट्रलचा जी एस टी आणि स्टेटचा जी एस टी मिळाला सी जी एस टी बरोबर येस जी एस टी बरोबर मला तीनशे ब्याण्णव मिळालं पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दोन डबे विकलेले आहेत म्हणजेच गुण दोन करूया बे दोन चार त्याच्यानंतर नऊ दोन्ही अठरा एक हजार तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे चौऱ्याऐंशी रुपये तो सी टी सेपरेटली आणि एस जी एस टी आता मला त्यांना पूर्ण जीएसटीचा जर सांगायचा असेल तर जी एस टी बरोबर काय असेल विद्यार्थी मित्रांनो एकूण जीएसटी सातशे चौऱ्याऐंशीची ची दुप्पट किंमत लक्षात आली सातशे चौऱ्याऐंशी गुणुले दोन चार दोने आठ आड, आठ दोन्ही सोळा एक हा सात सात दोने चौदा आणि एक पंधरा म्हणजे पंधराशे अडुसष्ट आपण एकूण जीएसटी या ठिकाणी देत आहोत ओके आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीसशे अधिक अठ्ठावीसशे हे शून्य शून्य आठ आणि सोळा एक दो चार आणि पाच म्हणजे छप्पन्नशे अधिक हे तुमचे पंधराशे अडुसष्ट म्हणजे एकूण त्या व्यक्तीने किंमत किती दिली आठ सहा सहा आणि पाच इथे एक हाचा सहा आणि एक सात म्हणजे सात हजार एकशे अडुसष्ट रुपयेला त्याला दोन डबे पडले ओके आता विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला इथे का दिलेलं आहे गणितामध्ये तुम्ही का अभ्यास करत आहात कारण हळूहळू तुम्ही जेव्हा एक्झाम तुमची पास कराल आणि किंवा तुम्ही आता सुद्धा तुमच्या घरामध्ये कित्येक वस्तू तुम्ही घेऊन येता ओके सो त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे जर पुढे जाऊन तुम्ही बिझनेस क्षेत्रामध्ये गेला तिथे तुम्हाला टीच काय माहिती आहे तेच माहिती नाही आहे आणि जीएसटी कसा कॅल्क्युलेट करायचा जीएसटी आता तुम्ही कॅल्क्युलेट पट्टपणे करा तुम्ही काहीतरी सॉफ्टवेअर वापरला पण तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की कसा जीएसटी कॅल्क्युलेट केला जातो सी जीएसटी सेंट्रल जीएसटी कसा कॅल्क्युलेट केला जातो स्टेट जीएसटी कसा कॅल्क्युलेट केला जातो आता विद्यार्थी मित्रांनो हेच आपण स्टेप बाय स्टेप कसा सॉल्व्ह करणार बघा आता याच्या ठिकाणी बघा एका पेनच्या डब्याची करपात्र किंमत अठ्ठावीसशे रुपये आहे तर दोन पेनच्या डब्यांची करपात्र किती झाली छप्पन्नशे रुपये झाली ठीक आहे तुम्ही असं कॅल्क्युलेट करा किंवा तसं कॅल्क्युलेट करा सेमच पडतं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आता जीएसटीचा दर किती आहे माझा अठ्ठावीसच्या टक्के ओके म्हणजेच काय सी जी एस टी आणि एस जी एस टी किती झाला चौदा टक्के झाला विद्यार्थी मित्रांनो सी जी एस टी करपात्र किमतीच्या चौदा टक्के करपात्र किंमत किती आहे आता इथे माझी छप्पन्नशे झाली अठ्ठावीसशे का नाही तुम्ही अठ्ठावीसशे काढली तर ती तुमची एका डब्याची तुम्हाल so, 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 झाली तुम्हाला दोन डब्याला काय करा गुणा करा दोन करावा लागेल सो विद्यार्थी मित्रांनो छप्पन्नशे गुणविले चौदा भाय शंभर हा पर्सेंटेज आपण कन्वर्ट केला व्हॅल्यूमध्ये सो चौदा भागिले शंभर बरो गुणविले छप्पन्नशे सो दोन शून्य दोन शून्य गेले छप्पन्न गुणविले चौदा तुम्हाला मिळेल सी जी एस टी सातशे चौऱ्याऐंशी रुपये विद्यार्थी मित्रांनो सी जी एस टी आणि एस टी दोन्ही एकच झाले सो so, एस टी आणि सी जी एस टी तुम्हाला मिळाल्या सातशे चौऱ्याऐंशी सो so, कर बिजकात सीजीएसटी आणि एस जी एस टी प्रत्येकी सातशे चौऱ्याऐंशी रुपये आकारला जाईल लक्षात चला पुढे पाहूया पुढचा चौथा नोबेरिकाल आहे एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे ओके जीएसटीचा दर अठरा टक्के आहे तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल विद्यार्थी मित्रांनो इथे पहा रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत त्यांनी किती दिलेली आहे पाचशे शहाऐंशी रुपये आता मी कॅल्क्युलेशनमध्ये जास्त वेळ घालवत नाही तुम्हाला पटापट -पड़, फटापट -पड़, काय काय आहे ते सांगतो हा आता जी एस दर त्यांनी दिलेलं अठरा टक्के किती बोलला आहेत अठरा टक्के आपल्याला काय सांगायचं तो बेल्ट किती रुपयाला मिळेल म्हणजे याचं काय करायचं आहे मला पाचशे शहाऐंशीचं अठरा टक्के काढावं लागेल त्याच्यामध्ये मला मिळवावे लागेल सो मला एकूण किंमत मिळेल आधी आपण काय काढूया जीएसटीचे करपात्र किंमत काढूया सो अठरा बाय शंभर हा पर्सेंटेज ची व्हॅल्यू मला कन्वर्ट करायची रुपयामध्ये सो अठरा बाय शंभर गुणले पाचशे शेशी विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेट करा दोन दोन चा पाड़ा तुम्ही बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन करून काढू शकता याच्या ठिकाणी तुम्हाला जी एस टी किती मिळतो जी एस टीचा रेट तुम्हाला मिळतो एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये सो ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम किती असेल रिस्ट वॉश बेल्टची करपात्र किंमत अधिक जी एस टी सो पाचशे शहाऐंशी अधिक एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस हे मला मिळतात सहाशे एक्क्याण्णव एक पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये सो ग्राहकाला तो बेल्ट रुपये सहाशे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस रुपयाला मिळेल ओके सो so, अठरा बाय शंभर गुणुले पाचशे शहाऐंशी दोन दोनाने भागात करत दे जा बे पंचे दहा इथे पन्नास आले बेन्नवे अठरा सो अजून इथे पंचवीस इथे बे बेचोक आठ बेन्नवे अठरा बे बेत्रिक सहा आता पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा असं कॅल्क्युलेशन पटापट पटापट करायचं ठीक आहे इझी आहे काही अवघड नाहीये आता जर तुम्हाला कॅल्क्युलेशन जर येत नसेल आता तुमची परीक्षा आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो no. कॅल्क्युलेशन येत नसेल तर प्रॅक्टिस 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 अजून एक महिना आहे टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला आधीच सांगतोय तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सातवी आठवीमध्येच सांगितले पण आता ठीक आहे आता परीक्षा जवळ आलेली आहे अजून एक महिना आहे तुमच्याकडे तुमच्या हातामध्ये वेळ आहे तुमच्याकडे टाईम आहे व्हॅल्युएबल गोष्ट तुमच्याकडे आहे सो त्याचा सदुपयोग करा ठीक आहे चला पुढे पाहूया पुढचा प्रश्न आहे पाचवा खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत सतराशे सत्तर रुपये आहे जीएसटीचा जर अठरा टक्के आहे तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील सी जी एस टी आणि एस टीचे गणन करा ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केलंय करासह किंमत तुम्हाला दिलेली आहे आणि जीएसटीचा जर अठरा टक्के दिलेला आहे तुम्ही अजून काय करायचं आहे आपण जी करपात्र किंमत आहे ती एक्स अज्युम करूया ठीक आहे समजा जीएसटीची रक्कम एक्स आहे म्हणजे जीएसटी जी रक्कम एक दिलेली आहे रिमोट कंट्रोल कार ची जीएसटीसह एकूण किंमत किती आहे त्यांनी दिलेली सतराशे सत्तर रुपये विद्यार्थी मित्रांनो रिमोट कंट्रोल कार ची करपात्र किंमत किती झाली सतराशे सत्तर वजा एक्स कारण आपण काय केलं ती जी एस टी ची रक्कम आहे आपण अजून केली एक्स सो सतराशे सत्तर वजा एक्स या ठिकाणी आलं आता विद्यार्थी मित्रांनो जीएसटी बरोबर करपात्र किंमतीच्या आठ टक्के सो एक्स बरोबर काय असेल माझं एक्स बरोबर अठरा बाय शंभर गुणवले सतराशे सत्तर वजा एक्स कारण ही काय आजी माझी किंमत करपात्र किंमत झाली ठीक आहे करपात्र पात्र किमतीच्या अठरा टक्के मी जी एस टी आकारलेला आहे तर जी एस टीची आई्स माझी व्हॅल्यू मला शोधायची आहे कसं काढणार आता कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन करायचं आहे पटकन तुम्ही आणि इझिली तुम्ही इथे शो सोडू शकता ठीक आहे आता हे तुम्हाला होमवर्कसाठी ठीक आहे आता हे तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट कराल अशी मला आशा आहे तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करा एक्सची व्हॅल्यू शोधायची एक्सची व्हॅल्यू कशी शोधणार आता शंभर इकडे आहे तिकडे इकडे गुणाकारात जाईल मी तुम्हाला ट्रिक सांगतो आहे शंभर तिकडे गुणाकारात अठरा भागाकारात सतराशे सत्तर वजा एक सतराशे सत्तर तिकडे प्लस होऊन जाईल आणि तुम्ही तसं कॅल्क्युलेशन करून करू शकता जर जमत नसेल तर प्रॅक्टिस करा मी तिथं सोडवायला येणार नाही तुमच्या परीक्षेमध्ये ठीक आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायचं आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवेल तुम्ही किती पाहा व्हिडिओमध्ये नसता तुम्ही स्वतः जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजलं नाही सो त्यामुळे व्हिडिओ पॉज करायचे पटकन आणि याचं कॅल्क्युलेशन करायची मला एक्सची व्हॅल्यू सांगायची आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आय थिंक मला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ पॉज करून आलेला आहात मला माहिती आहे तुम्ही सर्वजण हुशार आहात आता पुढे पाहूया तर मला yes. so, जी एस टी एक्सची व्हॅल्यू किती मिळते दोनशे सत्तर मिळेल तुम्हाला दोनशे सत्तर येस सो रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत काय असेल सतराशे सत्तर वजा एक्स म्हणजे सतराशे सत्तर वजा दोनशे सत्तर मला मिळतात पंधराशे रुपये विद्यार्थी मित्रांनो करपात्र किंमत किती मिळाली पंधराशे रुपये आता मला काढायचं आहे सी जी एस टी आणि एस जी एस टी जी एस टीचा निमत जी एस टी आहे इथे माझा दोनशे सत्तर दोनशे सत्तर भागिले दोन म्हणजे मला मिळाले एकशे पस्तीस रुपये सो रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत आहे पंधराशे वर त्यावरील सी जी एस टी आणि एस जी एस टी प्रत्येकी एकशे पस्तीस रुपये आहे चला पुढचा पाहूया सहावा प्रश्न अगदी माझ्या आवडीचा प्रश्न आहे कारण ह्याच्यामध्ये सगळंच तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे आणि हा प्रश्न जो आहे कमीत कमी तुम्हाला चार किंवा मा पाच मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो सिमिलर प्रश्न तुम्हाला हॉट क्वेश्चनसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो ठीक आहे पण ह्या टॉपिकवरती मोस्टली हॉट क्वेश्चन नाही पडत पण विचारलं सांगू शकतो काय हरकत आहे प्रॅक्टिस करायला काय हरकत आहे बघा सहा प्रश्न दिले आहेत म्हणजे पाच मार्कांसाठी हा प्रश्न आरामात विचारला जाऊ शकतो टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला दीड टनाचा व करासह एक्कावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला एअर कंडिशनरवरील सी जी एस टीचा दर चौदा टक्के आकारला तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा विद्यार्थी मित्रांनो हाच प्रश्न तुम्हाला चार मार्कांसाठी जो तुमचा एम सी क्यूचा प्रश्न आहे तिथे सुद्धा विचारला जाऊ शकतो म्हणजे प्रश्न एकच स्टेटमेंट एक पण त्याच्या खाली चार प्रश्न कंपल्सरी असाही प्रश्न हा येऊ शकतो एक एक मार्कांसाठी चार चारही एकाच टॉपिकवरती असं पडू शकतो काय हरकत आहे न पडायला सो तुम्ही त्यासाठी प्रिपेअर राहा व्यवस्थित आता सी जी एस टी तुम्हाला सांगायचं सांगू शकता सी सी जी एस टी म्हणजेच एस जी एस टी झाला सी जी एस टी चौदा टक्के ते एस जी एस जी एस टी सुद्धा तुमचा चौदा टक्के झाला एस जीएसटीचा दर किती असेल चौदा आणि चौदा अठ्ठावीस टक्के झाला एसीची करपात्र किंमत किती असेल तुम्हाला करा सह सांगितले तर याची आधी तुम्हाला काय काढावं लागेल किंमत काढावी लागेल मग तुम्ही करपात्र किंमत सांगू शकाल जी आता तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठावीस टक्के चौदाच आणि अठ्ठावीस अठ्ठावीसची किंमत किती आहे ती तुम्हाला सांगायची आहे सी जी एस टीची किंमत आणि येस जी एस टीची किंमत पाच मार्क मिळाले ठीक आहे आता बघा पहिलं तुमचं सी जी एस टीचा जर चौदा टक्के आहे तर येस जी एस टीचा दर तुम्हाला चौदा टक्केच मिळेल येस इझी पहिलं मला मार्क मिळून गेले आता ए सीवरील जी एस टीचा दर किती असेल जी एस टी म्हणजे चौदा आणि चौदा अठ्ठावीस टक्के सो ए सीवरील जी एस टीचा दर असेल माझा अठ्ठावीस टक्के पुढे ए सीची करपात्र किंमत करपात्र किंमत एअर कंडिशनिंग कर करपात्र किंमत आपण एक जर मानली तर जीएसटीचा कर अठ्ठावीस टक्के आहे तर एअर कंडिशनरची करा एकूण किंमत किती असेल करपात्र किंमत अधिक जीएसटी आता तुम्हाला काय करायचं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे स्वतः कॅल्क्युलेशन करा पटकनी आणि मला हे उत्तर जे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात ओके तुम्हाला मी आधीच्या ने आपण पाहिलं कसं कॅल्क्युलेट करतात आता हे तुम्हाला जमलं पाहिजे ठीक आहे सो स्वतः प्रॅक्टिस करा कारण आपण हे प्रॅक्टिस सेशन आहेत सो स्वतः जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही गणित हा विषय प्रॅक्टिसचा आहे तुम्ही किती हा पाठांतराचा विषय नाहीये स्वतः प्रॅक्टिस करायचं स्वतः कॅल्क्युलेशन करा सो मला फटकानी एअर कंडिशनिंगची करासह एकूण किंमत तुम्ही सांगणार आहात ओके करपात्र किंमत किती आहे ते सांगणार करासह सा किंमत तुम्हाला दिलेली आहे एकावन्न हजार दोनशे आता जीएसटीची एकूण रक्कम किती आहे बरोबर करपात्र किमतीच्या अठ्ठावीस टक्के आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आन्सर मिळाला असेल पण कसं काढलं तुम तुमचा आन्सर आला ना चाळीस हजार येस ठीक so, आहे सो अठ्ठावीस बाय शंभर गुणले चाळीस हजार म्हणजे तुम्हाला किती मिळालं टीची एकूण किंमत अकरा हजार दोनशे रुपये जी एस टी पे केलेला आहे तर टीची एकूण रक्कम आहे अकरा हजार दोनशे विद्यार्थी मित्रांनो निम्मे करा ह्याला भागीकारा दोन करा बेपंचे दहा आणि बेसक बारा आणि शून्य शून्य छप्पन्नशे तुमचा झाला सी जी एस टी आणि छप्पन्नशे झाला तुमचा येस टी येस बघा छप्पन्नशे तुमचा सी जी एस टी आणि एस जी एस टी सुद्धा प्रथा सेपरेट सेपरेटली व्यवस्थित छप्पन्नशे रुपये चला पुढचा प्रश्न पुढे आहे सातवा प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून चाळीस हजार रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले त्यावर दुकानदाराने पाच टक्के सूट दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केले पाच टक्के तुम्हाला सूट दिलेली आहे जी एस टीचा दर अठ्ठावीस टक्के आहे तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयांस मिळाले कर बीजकात सी जी एस टी व एस जी एस टी रुपये किती असेल ते सांगा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही थोड़स त्यांनी काय केले कन्फ्यूज केले त्यांनी आधी तुम्हाला दिला दिलाय मग त्या डिस्काउंट आफ्टर डिस्काउंटची व्हॅल्यू मिळते त्याच्यावर तुम्हाला जी एस टी आकारला जाणार आहे म्हणजेच काय आधी तुम्हाला चाळीस हजारचे पाच टक्के किती आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे सो so, पाच टक्के चाळीस हजारचे किती झाले पटकन तुम्ही सांगू शकता शून्य 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 चारशे चार वीस सो so, दोन शून्य म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे दुकानदाराने तुम्हाला दोन हजार डिस्काउंट दिला म्हणजेच काय अडतीस हजार रुपयांना तुम्हाला हा वॉशिंग मशीन मिळाली करपात्र किंमतीमध्ये ठीक आहे सो अडतीस हजार तुम्हाला मिळालेली आहे करपात्र किंमत आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती जीएसटी आकारला आहे तुमचा अठ्ठावीस टक्के सो so, अठ्ठावीस टक्के तुमचा जीएसटी या ठिकाणी आला शून्य 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 कॅन्सल झाला तीनशे ऐंशी गुणिले अठ्ठावीस करा तुम्हाला आन्सर मिळेल तुमचं पटकणी पटकणी आन्सर काढा टीची रट रेट तुम्हाला मिळेल तो जी एस टीचा दर तुम्हाला वॉशिंग मशीन कितीला मिळाली तो जी एस टी प्लस अठ्ठावीस हजार ही तुम्हाला मिळेल तुमच्या वॉशिंग मशीनची किंमत आणि विद्यार्थी मित्रांनो जी तुम्हाला जी एस टीची अमाऊंट मिळालेली आहे जी तुम्हाला आत्ता कॅल्क्युलेशन केल्यानंतर मिळेल सो भागी करा दोन करा ती तुम्हाला सी जी एस टी आणि एच जी एस टी मिळून जाईल ठीक आहे चला आता पण हे स्टेप बाय स्टेप कसं यायचं पण त्याच्या आधी व्हिडिओ पॉज करा स्वतः नुमेरिकल सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्हाला आन्सर इथे मी देणारच आहे सो वॉशिंग मशीनची आपली किंमत चाळीस हजार समथिंग समथिंग आलेली आहे मी तुम्हाला अठ्ठावीस हजार कसं आलं तेही सांगितलं आहे तुम्ही आय थिंक असं असेल स्वतःही प्रॅक्टिस केलेली असेल मला माहिती आहे सो so, तुमचा आन्सर फक्त तुम्हाला सांगून देतोय तर विद्यार्थी मित्रांनो इथे जीएसटी जर अठ्ठावीस टक्के आहे तर है? तो सी जीएसटी आणि एस जी एस टी तुम्हाला मिळाली आहे पाच हजार तीनशे वीस ह्याला दुप्पट करा जी एस टी तुम्हाला मिळून जाईल तुम्ही कसंही तुम्हाला ज्या इझी वेने वाटतं त्या इझी वेने तुम्ही सोडवा विद्यार्थी मित्रांनो अडतीस हजार प्लस पाच हजार तीनशे वीस प्लस पाच हजार तीनशे वीस म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयाला तुम्हाला ती वॉशिंग मशीन पडलेली आहे विथ जी एस टी सो so, वॉशिंग मशीनची खरेदी किंमत अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपये आहे तर कर विजेकात सी जी एस टी आणि एस जी एस टी प्रत्येकी पाच हजार तीनशे वीस रुपये आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो पूर्ण चॅप्टर आहे ना तुमचा पर्सेंटेज बेस पर्सेंटेजची व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट काल, करता आली तुम्ही इझिली कोणतंही न्युमेरिकल सॉल्व्ह करू शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो आजचा तुमचा जो चार पॉईंट एकचा जो संच आहे इथेच संपतो आय थिंक तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल जर आवडलं असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना आपली जी व्हिडिओ आहे ती शेअर करा आणि आपलं वोपाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये धन्यवाद